गाइस वेलकम बैक टू दिस चैनल. आई होप यू आर डूइंग एब्सोल्युटली वेल. सो आता मी कुठे चाललो हे तुम्हाला थंबनेल वरून समजलंच असेल की नक्की मी कुठे चाललो आहे. तर आता मी सांगतोय तुम्हाला, यस, मी मराठी बिग बॉसच्या सेटवर चाललो आहे. मराठी बिग बॉसचं एक कॉम्पिटिशन होतं, त्याच्यात मी पार्ट घेतलेलं. त्याच्यात पार्ट घेतलं, त्याच्यात आरोपी कोण हे कॉम्पिटिशन होतं, त्याच्यात मी पार्ट घेतलेलं. तर मी तिथे विन झालो तर त्यांनी मराठी बिग बॉसकडून मला आमंत्रण दिलं की तुम्ही येऊन स्टेजवर बोलू शकता, आरोप डायरेक्ट कंटेस्टंटवर लावू शकता. तर त्यासाठी मी आता तिकडे चाललो आहे, फिल्म सिटी गोरेगावला. तिथे सेट आहे, तिकडे महेश सरांबरोबर त्यांच्या बाजूला उभं राहून ते आरोप कंटेस्टंटवर लावायचे आहेत. सो लिटल बिट नर्वस पण आहे, एक्साइटेड पण आहे की माझं फर्स्ट टाइम आहे असं काही करायचं. सो बघूया पुढे कसं होतं. आतमध्ये जाईपर्यंत दाखवतो, कारण आतमध्ये शूट काही अलाव नसणार. सो आतमधलं तुम्हाला काही दाखवता येणार नाही. नंतर मग जेव्हा एपिसोड ऑन एअर येईल त्यातला मग पार्ट मी या व्हिडिओमध्ये टाकेन. आणि तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकता, जास्त काही नाही आहे. तुम्हाला आता प्रोसिजर दाखवतो मी की कसं करायचं आहे ते. सो तुम्हाला वोट ॲप ओपन करायचं आहे. वोट ॲप ओपन केल्यावर स्क्रीनवर खाली बिग बॉस ऑल इज वेल आहे त्या सेक्शनला क्लिक करायचं आहे. देन स्क्रीन ओपन होईल बिग बॉसची. मग स्क्रोल डाऊन करायचं आहे खाली खाली हे सर्व लाईव्ह शॉर्ट्स वगैरे. देन इथे वोट प्ले अँड विन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आहेत, म्हणजे वॉच अँड विन, वोटिंग अँड आरोपी कोण, चुगली बूथ, असे काही कॉम्पिटिशन आहेत जे प्ले करून तुम्ही विन होऊ शकता. आरोपी कोणवर क्लिक केल्यावर अशी काही स्क्रीन येईल ज्या तुम्ही पार्टिसिपेट करू शकता या कॉम्पिटिशनमध्ये. नेम, ईमेल, फोन नंबर, सिटी तुम्हाला भरायची असते. मग ज्या कंटेस्टंटवर तुम्हाला आरोप लावायचा आहे त्या कंटेस्टंट सिलेक्ट करायचा असतो खाली. हे चूज युअर कंटेस्टंट म्हणून आहे, म्हणून त्याच्यात नावं असतात, त्या नावावर क्लिक करायचं की कुठच्या कंटेस्टंटवर तुम्हाला आरोप लावायचा आहे ते सिलेक्ट करायचं. देन इथे खाली अपलोड युअर व्हिडिओ, म्हणजे तुमचा जो आरोप आहे तो एक सेल्फी व्हिडिओ काढून ती अपलोड करायची, त्याच्यामध्ये आरोप बोलून, अँड सबमिट युअर डिटेल्स. तेवढंच करायचं. जर तुम्ही सिलेक्ट झालेत लकी विनरमध्ये तर तुम्हाला बिग बॉस टीमकडून बोलवण्यात येईल. सो अशी ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस केल्यावर जर तुम्ही सिलेक्ट झालात, लकी विनर ठरलात, तर तुम्हालाही बिग बॉसच्या सेटवर बोलवण्यात येईल बिग बॉसच्या टीमकडून. सो पार्टिसिपेट करा आणि जिंका. फायनली फिल्म सिटीच्या आतमध्ये आलो आहे. आता इथे बिग बॉस मराठीची एक गेस्ट रूम आहे, तिथे बसायला सांगितलं आहे मला की जिथपर्यंत शूट स्टार्ट होईल किंवा कोणीतरी येऊन सांगेल मला की नक्की काय करायचं आहे तिथपर्यंत इथे सेटल डाऊन व्हायचं आहे. देन शूटचं कसं काय करायचं आहे, काय असेल प्रोसेस, ती सर्व समजेल आपल्याला. अँड बिग बॉस मराठी इज सो नाईस की त्यांनी मला पिकअप ड्रॉपही दिला फ्रॉम होम टू फिल्म सिटी अँड परत बॅक टू होम शूट झाल्यानंतर. तर थँक्यू सो मच फॉर दिस. मी आलो आहे 1:30 वाजता, पण अजूनही शूट सुरू झालेलं नाही आहे. त्यांचा पार्टी बॅक साईडला चालू आहे की नाही महेश सरांचा आय डोंट नो.
तिथे विचारलं तर ते बोलले की 5-5:30 ऑलमोस्ट चालू होतो शूट. म्हणजे ऑलमोस्ट 2-3 तास मी असंच बसून आहे तिथे रूममध्ये होतो. लंच वगैरे केला, लंच वगैरे करून असंच लातमध्ये बोलले. तर बोलले की बाहेर शूटिंग अलाउड नाही आहे, करू नका काही, आतमध्ये बोलले. ऑलमोस्ट 2-3 तास गेले तिथेच बसून आहे, अजून शूट सुरू नाही झालं आहे. मला ब्रीफिंगला पण नेणार होते वर की स्टेजबद्दल सांगायला की कुठून एंट्री कुठून एक्झिट आहे, तेही अजून झालेलं नाही आहे. तो लेट्स सी कधी स्टार्ट होतं कधी एंड होतो, अपडेट देतो पुढे अजून काय असतील ते. सो यस, फायनली शूट झालं. थोडा फंबल मारला तिथे बोलताना, आय नो माझं फर्स्ट टाईम होतं, लगेच डायरेक्ट निघालं नाही, पण मजा आली शूटला. टाईम टेकिंग खूप आहे, ऑलमोस्ट आता 7 वाजले तेव्हा शूट कम्प्लीट झालं, म्हणजे माझा पार्ट झाला, अजून शूट चालू आहे. तर माझा पार्ट आता कम्प्लीट करून झालं, आता बघूया एपिसोड येईल तेव्हा ते कसं वाटतं ऐकायला किंवा बोलताना. सो लेट्स सी. त्यांनी पिकअप अँड ड्रॉप दिलेला, सो कार येते, कारमध्ये बसून घरी. सो आता तुम्हाला दाखवते एपिसोड मधला पार्ट कसं होतं, जो मला कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. येस सर्वेश, कम. हे सगळे तुझे आहेत, त्यातला आरोपी सांग कोण आहे तो. ड्यू टू सम यूट्यूब रेस्ट्रिक्शन मी पूर्ण क्लिप नाही टाकू शकत आहे, पण ब्लॉक करत आहे यूट्यूब, म्हणून हे थोडे फोटोज टाकतो आहे त्या क्लिपमधलेच, आणि स्टार्टचा आणि एंडचा पार्ट टाकलाय मी ह्या व्हिडिओमध्ये. सो एन्जॉय दिस ऑनली. अरे एवढी हसली, तू पण हसायला पाहतो ना. चला, थँक्यू सो मच, थँक्यू.